भावांनो तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक मोठी सुनामी आली म्हणजे झालंय काय तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेनी अचानक आपल्या पक्षातील काही आमदारांना सोबत घेऊन आपल्याच पक्षाविरुद्ध बंड पुकारलं आहे आणि इनडायरेक्टली त्यांचं असंही म्हणणं आहे का आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व टिकवण्यासाठी बी जे पीसोबत जाण्याचा विचार करतोय कारण त्यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिका ही महाराष्ट्र सरकारच्या हिताची नाही आहे त्यामुळं आम्ही हे पाऊल उचलतोय या सगळ्यांमुळे झालंय काय तर महाराष्ट्राचं राजकारण खालून वरून पार ढवळून निघालंय म्हणजे आत्ताची परिस्थिती एवढी बिकट आहे का दोन हजार एकोणीस साली सरकार बनवण्यासाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी जेवढे प्रयत्न केले होते त्यापेक्षा जास्त प्रयत्न आता त्यांना त्यांचं सरकार टिकवण्यासाठी करावे लागणार आहेत कारण सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख आणि संजय राऊत शिवसेनेची कडाडती तोप असले तरी आज एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे खरे किंग ठरलेले आहेत आता तुम्ही म्हणाल हे कसं तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी भावानो साधारण ऐंशीच्या दशकातली गोष्ट आहे त्याकाळी मुंबई ठाण्यातली तरुण पोरं शिवसेनेच्या राऊडी स्टाईलची फॅन होती बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे यांच्या प्रेमात असलेली हजारो तरुण पोरं त्यावेळी मुंबईच्या गल्लीबोळात पाहायला मिळायची सध्याच्या महाविकास आघाडीतले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्यापैकी एक एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव हे साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आईवडिलांनी सातारा जिल्हा सोडला आणि ठाण्याला जवळ केलं ठाण्यात आल्यावर एकनाथ शिंदे यांनी मंगला हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधनं आपली अकरावी पूर्ण केली आणि घरच्या परिस्थिती अभावी आपलं शिक्षण अर्ध्यातनंच सोडून दिलं पुढं त्यांनी एका फिशिंग कंपनीत सुपरवायझरचं काम करायला देखील सुरुवात केली पण तिथं मिळणाऱ्या चिमुडबोर पगारानं त्यांच्या मनाचं समाधान झालं नाही म्हणून मग त्यांनी ठाण्यातच रिक्षा चालवायला सुरुवात केली नेमकं त्याचवेळी आनंद दिगेसाहेब हे ठाण्यात शिवसेनेची पाळमुळं घट्ट करण्याचा प्रयत्न करत होते अशातच मग एकदा दिगेसाहेबांची भेट झाली ती तरुण तडबदार एकनाथ शिंदे नावाच्या तरुणाशी त्यावेळी एकनाथ शिंदे यांचा तरुणांमधला वावर आणि वचक बघून आनंद दिगे इम्प्रेस झाले त्यांना खात्री म्हटली का यो गडी पक्षाच्या कामासाठी उत्तम माणूस आहे काही करून याला शिवसेनेत आणायचं मग बरोबर एकोणीसशे ऐंशी साली त्यांनी एकनाथ शिंदे यांची ठाण्याच्या शाखाप्रमुखपदी नेमणूक केली त्यावेळी शिवसेनेचं शाखाप्रमुखपद असणं म्हणजे मानेवरती टांगतीत तलवार असणं समजलं जायचं कारण शाखाप्रमुखाला त्याकाळी अनेक केसेस गुंड म्हणून बदनामी लोकांचे आरोप घरादाराचा विसर अशा गोष्टींना सामोरं जायला लागायचं पण एकनाथ शिंदे यांच्या खांद्यांनी ती जबाबदारी मोठ्या हिमतीनं पेलली त्यांनी शिवसेना शाखाप्रमुख या नात्यानं आनंद दिगे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आणि ठाण्यात शिवसेना घट्ट उभी केली इतकी घट्ट की आज मी तिला कुठलाच मायकालाल ठाण्यात शिवसेनेला धक्का लावू शकलेला नाही आहे त्याचबरोबर त्यांनी सेनेच्या वेगवेगळ्या देखील भाग घेतला एवढंच नाही तर कर्नाटक सीमाप्रकरणी चाळीस दिवस जेलची हवा देखील खाल्ली तेव्हापासून तर ते, ते कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सगळ्या महाराष्ट्रात नावारूपाला आले पुढं जेव्हा दिघे साहेबांचं निधन झालं तेव्हापासून तर एकनाथ शिंदे हेच ठाण्याच्या शिवसेनेचा मुख्य चेहरा झाले आजही ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर या महानगरपालिकेच्या ठिकाणी शिंदे साहेबांचा सा शब्द हा अंतिम आदेश मानला जातो नाशिक सातारा सांगली भागातही शिवसेने पोहोचवण्याचं श्रेय एकनाथ शिंदे साहेबांनाच दिलं जातं मुंबई ठाण्याच्या बाहेर जर सर्वात जास्त शिवसेना कुणी पोहोचवली असेल तर ती एकनाथ शिंदे यांनीच बाळासाहेबांचं निधन आणि राज ठाकरेंनी शिवसेनेला केलेला अखेरचा जय महाराष्ट्र यानंतरसुद्धा शिवसेनेची विस्कटलेली घडी बसवण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांनीच केलं मागच्या काही काळापासून एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थानं शिवसेनेचे किंगमेकर म्हणून उदयास आलेले आहेत कारण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची धोरणं फक्त मुंबई आणि कोकणपुरती मर्यादित होती पण एकनाथ शिंदे यांनी अखंड महाराष्ट्र पिंजून काढत महाराष्ट्राच्या घराघरात शिवसेना पोहोचवण्याचं काम केलं आहे मग त्यात पश्चिम महाराष्ट्रापासून नगर मराठवाडा आणि विदर्भातील तालुक्यांचा देखील समावेश आहे मागच्या सात आठ वर्षात राज्याच्या राजकारणात ज्यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख म्हणून पक्षाचा डोलारा सांभाळत होते लोकांसमोर भाषणं देत होते नेमकं त्याचवेळी एकनाथ शिंदे हे ग्राउंडवर उतरून लोकांची कामं करण्यावर जास्त भर देत होते ज्यावेळी संजय राऊत हे मीडियाला बायट देण्यात व्यस्त होते त्याचवेळी एकनाथ शिंदे एखाद्या सायलेंट किलरसारखं शांतपणे आपलं काम महाराष्ट्रावर पोचवत होते कोरोना काळातलं त्यांचं काम हे मोठ्या ताकदीच होतं स्वतः रस्त्यावर उतरून ते लोकांना मेडिकल सेवा व अन्न पुरवत होते ठाणे आणि मुंबईच्या लोकांसाठी तर जणू ते देवदूतच झाले होते लोकांसाठीची त्यांची तळमळ बघून महाराष्ट्रातल्या कित्येक लोकांना असं वाटलं होतं की एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे कित्येक लोकांनी तर मीडियाला तशा बाईटही दिलेल्या आहेत त्यांच्या याच कार्याचा आवाका बघून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी ते शिवसेना पक्षाचे सर्वात मोठे दावेदारही समजले जात होते खुद्द उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या नावालाच पहिली पसंती दिली होती पण नंतर शरद पवारांनी अशी काही सूत्रं हलवली की अचानक उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात आलं आणि पुढं जाऊन ते मुख्यमंत्री झालेसुद्धा पण त्यांचं तेच मुख्यमंत्रीपद आज धोक्यात आहे बरं का कारण त्यांच्या पाठीमागं उभं राहून आता शिवसेनेची सगळी सूत्रं एकनाथ शिंदे यांनी आपल्या हातात घेतलेली आहेत आता ते म्हणतील तेच आज पक्षाचं अंतिम धोरण असणार आहे कारण बहुमत त्यांच्या बाजूने उभं आहे त्यामुळं आजच्या घडीला एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे खरे किंग आणि मेकर सुद्धा ठरलेले तर भावांनो अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी सध्या शिवसेना आणि महाराष्ट्राचं राजकारण व्यापलेलं आहे सध्या तेच महाराष्ट्राच्या राजकारणाची मिडल पॉईंट आहे तुम्हाला त्यांच्या या एकूण भूमिकेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अशा राजकीय गोष्टींच्या नवनव्या अपडेटसाठी आमच्या विशेष या चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद